नमस्कार, मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत की कोलेस्ट्रॉल लेवल्स आणि हार्ट डिझीज ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि का आपल्याला कोलेस्ट्रॉल लेवल्स नियंत्रणात ठेवण्यासाठी कायम सांगितलं जातं. सो आपण सगळेजण रेग्युलर चेकअप करतो, आपण हेल्थ कॉन्शियस आहोत, तर आपण आपले कोलेस्ट्रॉल किंवा बाकीचे पण सगळे पॅरामीटर्स कसे नियंत्रणात ठेवता येतील यासाठी कायम प्रयत्न करत असतो. पण मला हे विचारायचं आहे की तुम्ही किती वेळा वर्षांना तुमचं लिपिड किंवा कोलेस्ट्रॉल लेवल्स चेक करता आणि त्या कमी जास्त आहेत का? खालती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही याबद्दल नक्की लिहा. तुम्ही जर का अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर आमचं हे चॅनल नक्की शेअर करा. सो कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? बेसिकली कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्या रक्तामध्ये एक स्टिकी सबस्टन्स असतो किंवा त्याला वॅक्सी सबस्टन्स असं म्हटलं जातं. आणि याचं मेन काम असतं शरीरामध्ये नवीन नवीन पेशी बनवणं किंवा जे नवीन सेल्स तयार होत असतात त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. आता कोलेस्ट्रॉल आपण जेव्हा चेक करतो तर आपल्याला दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल कळतं, एक तर HDL किंवा LDL. ह्यातलं HDL कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल, जे आपल्याला किमान जर का ह्याचं नॉर्मल रेंज काय पाहिजे हे आपण विचार करायचं म्हटलं तर ह्याची रेंज असली पाहिजे साधारणपणे 40 जास्त. सो HDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते 40 जास्त असणं अपेक्षित आहे आणि LDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते जर का 100 किंवा 120 कमी असेल तर सगळ्यात उत्तम, पण त्यातल्या त्यात 120 ते 100 मध्ये असेल तर सगळ्यात बेस्ट, पण त्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला हे LDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता असते. सो ह्या झाल्या नॉर्मल रेंजेस. आता बेसिकली HDL कोलेस्ट्रॉल जे आहे याला गुड कोलेस्ट्रॉल का म्हटलं जातं? तर ते जर का खूप जास्त प्रमाणात झालं तर बेसिकली ते लिव्हरमध्ये घेतलं जातं आणि ते एका पाथरीमधनं आपल्या शरीरातनं बाहेर काढून टाकता येतं. पण LDL कोलेस्ट्रॉल जर का शरीरामध्ये किंवा आपल्या रक्तामध्ये जास्त प्रमाणात असेल तर ते तिथेच राहतं आणि ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत, आर्टरीज आहेत, त्यांना क्लॉगिंग करण्याचं किंवा त्यांना चोकअप करण्याचं काम जे आहे ते LDL कोलेस्ट्रॉल करतं. त्यामुळे हार्ट डिसीजची जी रिस्क आहे ती LDL कोलेस्ट्रॉलमुळे जास्त वाढते आणि ते आपल्याला नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. जर का हे ब्लड रक्तवाहिन्या ज्या आहेत ह्या क्लॉगिंगचं काम सुरू झालं तर ब्लड फ्लो जो आहे तो अफेक्ट होतं आणि त्यामुळे वेगवेगळे जे हृदयविकाराचे धोके आहेत ते निर्माण व्हायला सुरुवात होते. खरं तर आपल्या लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल काही प्रमाणात बनवलं जातं आणि काही प्रमाणात आपल्याला कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्या अन्नातनं सुद्धा मिळतं. म्हणजे जसं नॉनव्हेज झालं, डेअरी प्रॉडक्ट झाले, दूध झालं, या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला कोलेस्ट्रॉल हे मिळत असतं. पण हे सगळं कोलेस्ट्रॉल जर का खूप जास्त प्रमाणात असेल, म्हणजे साधारण फूडमधनं आपल्याला जर का 300 mg जास्त आपलं कोलेस्ट्रॉल इंटेक होत असेल तर आपलं LDL कोलेस्ट्रॉल किंवा टोटल कोलेस्ट्रॉल हायर लेवलवर यायचे चान्सेस नक्की वाढतात. त्यामुळे जर का LDL कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर आपल्याला काही अन्न घटक आहेत जे आपण कमी केले आपल्या रोजच्या आहारामध्ये तर त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. सो जसं कोलेस्ट्रॉलचे सोर्सेस काय आहे, तुम्ही म्हणाल की दिव्या ठीक आहे हे तर लक्षात आलं की LDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं, पण नक्की कोलेस्ट्रॉल मिळतं कुठून आपल्याला किंवा कुठले फूड सोर्सेस आहेत? सो कोलेस्ट्रॉल जे आहे ते मेजरली आपल्याला मिळतं ट्रान्स फॅटी ॲसिड्स आणि सॅच्युरेटेड फॅटमधनं. सो ट्रान्स फॅटी ॲसिड म्हणजे काय की ज्याला आपण हायड्रोजनेटेड फॅट किंवा सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मार्गरीन, ओके, किंवा आजच्या काळामध्ये बेकरी प्रॉडक्ट्समध्ये जे मार्गरीन वापरलं जातं, पूर्वीच्या काळी डालडा स्वरूपामध्ये जे वापरलं जायचं त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स असतात आणि त्यामुळे LDL कोलेस्ट्रॉल वाढू शकतं किंवा हृदयविकाराचे जे धोके आहेत ते वाढू शकतात. हेच जे ट्रान्स फॅटी ॲसिड आहे हे आपल्याला प्रोसेस फूडमधनं मिळतं, तळलेले पदार्थ असतील तर त्याच्यातनं मिळतं, सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते नॉनव्हेज फूडमधनं मिळतं किंवा परत मार्गरीनमधनं मिळतं, बेकरी प्रॉडक्ट्समधनं मिळतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधनं जे अनवॉन्टेड फॅट आहे किंवा जे आपलं LDL कोलेस्ट्रॉल आहे ते वाढण्याचे धोके वाढतात. म्हणूनसाठी आपल्याला कोलेस्ट्रॉल जे आहे हे लिमिटमध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि जर का आपण ह्या सगळ्या अन्न घटकांचा एक लिमिटेड इंटेक आपल्या रोजच्या रुटीनमध्ये ठेवला तर आपण काही अंशी हृदयविकार किंवा हृदयविकार होण्याचे जे चान्सेस आहेत
ते आपण नियंत्रणात ठेवू शकतो. नक्कीच याच्याबरोबर अजून बाकीचे सगळे फॅक्टर्स आहेत की आपण एक्सरसाइज किती करतो आहोत, आपल्या आहारामध्ये फायबर किती आहे, ह्यामुळे सुद्धा फरक पडतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे जाणून घ्यायचं होतं की नक्की कोलेस्ट्रॉल आणि हार्ट डिझीज यांचा काय रिलेशन आहे ते आज आपण इथे डिस्कस केलं. तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर खालती कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला स्वतःला असा प्रश्न असेल की माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तर त्यासाठी मी काय करू, तर तुम्ही आमच्या इथे हेल्दी लाईफ प्रो कन्सल्टेशन बुक करू शकता. त्याची लिंक खालती दिलेली आहे किंवा या दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल आणि तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नक्की तुम्हाला काय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायचं आहे याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू. सो आपण परत भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद.